मराठवाड़ा की एक महिला सरपंच को दो लोगों ने बेरहमी से पीटा और घायल कर दिया। इस मामले में पुलिस ने थतूर मतूर में मामला दर्ज कर लिया है, लेकिन अभी तक दोनों हत्यारों को पुलिस ने गिरफ्तार नहीं किया है। इसलिए अखिल भारतीय सरपंच परिषद के नेतृत्व में पुलिस अधीक्षक को बयान दिया गया है। कमटवाड़ा में यह काम करते समय एक महिला सरपंच की पिटाई कर दी गई। गंभीर घटना होने पर थातुर मतुर में मामला दर्ज किया गया था। पिटाई की घटना के 23 दिन बाद भी आरोपी की गिरफ्तारी नहीं हो सकी है। इनसे आपकी जान को खतरा है, इसलिए सरपंच परिषद की ओर से पुलिस अधीक्षक को चेतावनी दी गई है कि दोनों को गिरफ्तार किया जाए, नहीं तो जोरदार आंदोलन किया जाएगा। अखिल भारतीय सरपंच परिषद दिनांक 8 रोजी मी म्हणजे ऑफिशियल काम करत असताना जे आमचं अभियान राबवत होतो तेव्हा वृक्षारोपण करत असताना दोन गावगुंडांनी मला जबरदस्त मारहाण केलेली आहे। डोक्यामध्ये रॉड टाकलेला आहे, मला मुका मार आहे, डोक्यामध्ये स्टेचेस आलेले आहे। आणि असं असताना सुद्धा 326 अशा कलमा लावल्या आणि आज कमीत कमी 23 दिवस झालेले आहे। या 23 दिवसामध्ये ते मोकाट फिरत आहेत, तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांना 307 लावावे। आणि या आणि 354 आहे, जसे मी कामावर होते, माझं ऑफिशियल काम होतं, तर नुसतं घरी लोकस्थानावर मला मारहाण झालेली आहे। त्याप्रमाणे यांनी कलमा लावायला पाहिजे असे आम्ही एक निवेदन दिलेले आहे आणि त्यांना तुरंत अटक करायला पाहिजे। आज 23 दिवस झाले, अटक नाही त्यांना। ब्युरो रिपोर्ट, अक्षा अन्सारी।